चांदवड तालुक्यातील पुरी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिक नागरिकांनी जीवनदान दिले. विशेष म्हणजे स्थानिकांनी वन कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय हे कार्य पार पाडले. चांदवड तालुक्यातील पुरी इथे धर्माशंकर भवर यांच्या शेतीतील विहिरीत बिबट्या पडत असल्याचं ग्रामस्थांच्या नजरेस आलं. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वन अधिकारी वडनेर भैरव यांना दूरध्वनीद्वारे दिली. मात्र तोपर्यंत या स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची वाट न बघता विहिरीत दोरखंडाच्या साह्याने खाट सोडली असता त्या खाटेवर हा बिबट्या येऊन बसला. त्यानंतर चांदवड वन परिक्षेत्र कार्यालय अधिकारी संजय वाघमारे हे आपल्या ताफ्यासह पुरी गावात हजर झाले व त्यांनी पिंजरा सोडून त्या पिंजऱ्यात बिबट्याला कैद केले व त्याला चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय इथे आणण्यात आले. त्यानंतर त्या बिबट्याला वनपरिक्षेत्रात सोडून देण्यात आले. आज रोजी सकाळी 8:30 मौजे पुरी येथील सरपंच श्री बापू भवर यांचा वन परिमंडळ अधिकारी वडनेर भैरव यांना दूरध्वनीद्वारे संदेशावरून श्री धर्माशंकर भवर यांचे मालकी गट नंबर 409 मध्ये विहिरीत बिबट प्राणी पडलेला नजरेस आला असून स्थानिकांच्या मदतीने विहिरीमध्ये दोरखंडाच्या सहाय्याने खाट सोडून त्यावर बिबट वन्य प्राणी बसलेला आहे. अशी या मिळालेल्या संदेशावरून सर्व चांदवड येथील वन कर्मचारी व रेस्क्यू टीमचे मनवाड येथील रेस्क्यू टीमचे श्री जाधव साहेब यांच्यासह आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तिथे कर्मचारी व तेथील गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीमध्ये पिंजरा सोडला आणि त्या पिंजऱ्यामध्ये बिबट प्राणी त्याला वर काढून नंतर तो रेस्क्यू टीमच्या सहाय्याने इथे चांदवड येथील येथे आणण्यात आलेला आहे. तरी इथून नंतर तो त्याच्या मूळ आदिवासामध्ये त्याला सोडण्यात येईल.